www.cricklife.in. True passion of cricket. To view more videos, subscribe to our channel, and to get alerts, press bell icon. कॉन्फिडन्स घेऊन नक्कीच प्रार्थना करून चेंडू टाकणारा गोलंदाज आपल्याला तो माहित होता. चला पहिला चेंडू असेल. अतुल कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे. गोविंद स्ट्राइक वरती उभा आहे. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाही. नो मॅन्स लँड या ठिकाणी चेंडू जाऊन आदळतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला गेला नाही. नकार दिलाय. आणि मी मगा देखील सांगितलं होतं योग्य वेळी दिलेलं नकार हा फार महत्वाचा असतो. सगळ्याच गोष्टी तुम्ही होकार देत राहिलात तर शरीराबद्दल जर आपण घेतलं प्रत्येक गोष्ट तुम्ही शरीरामध्ये घेत असाल तर अनेक रोगांना तुम्हाला आमंत्रण द्यावं लागतं. आता या ठिकाणी आपण पहा फलंदाजी करत असताना देखील नको असणारी धाव देखील घेताना तुम्ही नकार देता आला पाहिजे. एक धाव मिळते एका धावेने धावफलकावरती आपण जाऊया. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हा चेंडू एसट्या कव्हर केल्या आणि सरळ डीप स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. चेंडू सर हातामध्ये जेल टी फ्लाय फलंदाज बाद. लखन आता नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. आपण पाहतो मैदानावरती चांगली जोडी उभा आहे लखन आणि गोविंदा. हा चेंडू स्क्वेअर कटचा फटका खेळून काढलाय परंतु चेंडू फील्ड केला गेला. एकच धाव मिळेल. अकरा धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. परत एकदा सामना शांत होतोय. थंड वातावरण क्रिकेटमध्ये आता आलेलं आहे. अतुलचा पुढील चेंडू असेल. हा चेंडू लखनला मात्र पॅडल स्वीपचा मोठा फटका खेळायचा होता. अतुल चेंडू मात्र आपण पाहतोय उजव्याच्या बाहेर टाकला होता आणि बाहेर पडल्यानंतर परत बाहेरचं वळण घेतोय. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगलं षटक मित्रांनो व्यतीत होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस परत एकदा आपण पाहतोय एष्ट्या कव्हर करून मोठा फटका खेळलाय अज्जू बेपारीने. मात्र एक सुंदर झेल टिपला लखन या ठिकाणी बाद. आणि या ठिकाणी त्यांचं आगमन होतोय. अमर भाऊ सुखसुंदर यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय. त्यांचं देखील मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवर म्हणजे कोण असतात तर काळ्या भोर आकाशामध्ये ज्यावेळेस तारे चमकतात ना तारे आल्यानंतर ज्या प्रकारे त्या आकाशाची शोभा वाढते ना तर त्याप्रकारे मान्यवरच्या वेळेस स्पर्धेदरम्यान उपस्थित होतात. तर ते चार चांद या ठिकाणी आपण लावण्याचं काम देखील करत असतात. आपण पाहतो खऱ्या अर्थानं या ठिकाणी लखन बाद झाल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलाय वैभव. वैभवला नावाप्रमाणे फटकेबाजी करावी लागेल. गोविंद मात्र आणखी मैदानावरती आहे. एक षटकार पहिल्या षटकामध्ये मैदान आलेला आहे त्याच्या बॅटमधून या सामन्या दरम्यान आहे. पुढचा चेंडू असेल. अतुल चांगली गोलंदाजी करतोय. दोन
यावेळेस देखील सूर्य एक चेंडू होता. आपण पाहतोय अतुलने चेंडू टाकताना आवाज जर पाहिला ना, तर एखादा वेगवान गोलंदाज ज्या प्रकारे चेंडू टाकताना जोर लावतो,